महाराष्ट्रातील क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी। मुरबाड मध्ये विद्यार्थ्यांनी काढला कॅन्डल मार्च। छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहिली बहीण मनीषाला श्रद्धांजली। उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या दलित तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व उत्तर प्रदेश पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेचा निषेध संपूर्ण भारतभर होत असताना काल मुरबाड मध्ये तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने कॅन्डल मार्च काढून बहीण मनीषाला न्याय देण्याची मागणी केली व आपल्या सद्भावना व्यक्त करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यूपी मधील ही अत्याचाराची घटना तमाम भारतीयांच्या व दलितांच्या भावनांना ठेस पोहोचवणारी आहे, त्याचप्रमाणे मानवतेच्या दृष्टीने निंदनीय आहे। या घटनेचा जाहीर निषेध मुरबाड मध्ये रिपाई सेक्युलरने करून आरोपींना फाशीची शिक्षा मागणी केली आहे। काल मुरबाड तालुक्यातील सर्व विद्यार्थी वर्गाने एकत्र जमून कल्याण मुरबाड तीनहात नाक्यापासून मुरबाड शहर मुख्य बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढला। या प्रसंगी जस्टिस फॉर मनीषा या बॅनरखाली सुयश कॉलेज मुरबाडच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली। या कॅन्डल मार्चमध्ये सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, नगरसेवक रवींद्र देसले, भारिपचे शंकरबाई गोहिल, राष्ट्रवादीचे हरेशभाऊ पुरोहित यांचं आदी मंडळी उपस्थित होते। प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड। आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज। संपर्क 9 3 2 1 8 8 7 7 6 6 9 3 2 4 8 8 7 7 6 6